एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दर 0% जुलै 2020 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाई दर 0% खाली। एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून स्वीकारला पदभार। आशुतोष दीक्षित राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी। हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल आता सहज ट्रॅक करता येणं शक्य। 17 मे रोजी देशभरात लॉन्च होणार CEIR ट्रॅकिंग प्रणाली। ऑस्टिन रसेल या 28 वर्षीय अब्जाधीश तरुणानं खरेदी केली फोर्ब्सची 82% भागीदारी। तब्बल 6,576 कोटींचा करार। NSE वर WTI क्रूड आणि नैसर्गिक वायूची फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट एकाच वेळी 5 कॉन्ट्रॅक्ट मध्ये व्यवहार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पुण्याच्या दौऱ्यावर। पुण्यातल्या संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेच्या स्नातकांना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पदवी प्रदान। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्डला 25 वर्ष पूर्ण, यानिमित्त SBI कडून ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स। क्रेड मालकीच्या खर्च व्यवस्थापन प्लॅटफॉर्म हॅप्पे कडून 150 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात। अभिनेता श्रेयस तळपदेचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण। कन्नड भाषेमध्ये अजरगाथा चित्रपटात श्रेयस प्रमुख भूमिकेत। निफ्टी बँक निर्देशांक पुन्हा 44,000 वर। 15 डिसेंबर 2022 नंतर पहिल्यांदाच निफ्टी बँकेचा निर्देशांक 44,000 पार। G20 परिषदेच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक आजपासून मुंबई। भारताच्या G20 अध्यक्षतेखाली ऊर्जा संक्रमण समूहाच्या तिसऱ्या बैठकीला राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी संबोधित केलं। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचा स्वीडन दौऱ्यात, अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद। रुपेवरून सर्वत्र पेमेंट करणं शक्य, लवकरच जगातील अनेक देशांमधील लोकांना सुद्धा पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार। टाटा समूहाचा भारतात iPhone 15 असेंब्लीचा करार, म्हणजेच ऍपल iPhone 15 पूर्णपणे स्वदेशी असण्याचा अंदाज। डॉन चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचे निर्माते रितेश सिद्धवानींची माहिती। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।